आता तुम्ही महाराष्ट्राच्या हिताबद्दल विचार केला पाहिजे. तुम्ही फक्त राजकीय हेतूतून तुम्हाला बरं वाटावं म्हणून बरं वाटतंय, पण महाराष्ट्राची ताकद जेव्हा तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही कमी करत होता, तेव्हा तुम्हाला कधी महाराष्ट्राची अस्मिताबद्दल पडलं नाही का? महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी IFC सेंटर जे महत्त्वाचं होतं, ज्याच्यातून युवा पिढीला, ते सुद्धा शिक्षित युवा पिढीला, लाखपेक्षा जास्त नोकऱ्या मिळाल्या असत्या, त्या तुमच्या काळामध्ये गुजरातला गेल्या. त्याच्याचबरोबर डायमंड ट्रेड जो मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात केला जायचा, अप्रत्यक्षपणे तो गुजरातला मोठ्या प्रमाणात शिफ्ट झालेला आपण बघितलं. त्यानंतर शिप बिल्डिंग मुंबईमध्ये जे केलं जात होतं पोर्टवर, ते गुजरातला आलंगला गेलं, तेव्हा तुम्ही शांत बसला. जेव्हा मरीन पोलीस सेंटर पालघरला होणार होतं, ते गुजरातला त्या ठिकाणी शिफ्ट झालं, तेव्हा तुम्ही शांत बसला. जेव्हा महाराष्ट्राची ताकद कमी केली जात होती, महाराष्ट्राच्या युवकांना त्या ठिकाणी संधी मिळणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या गुजरातला जेव्हा नेल्या गेल्या, तेव्हा तुम्ही शांत बसला, तेव्हा तुम्ही आंदोलन केलं नाही. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत बोलला तेव्हा तुम्ही आंदोलन करत नाही. महात्मा फुलेंच्या बाबतीत बोलला, आंदोलन केलं नाही. नॅशनल अँथमचा अवमान झाला तेव्हा आंदोलन केलेलं नाही. म्हणजे कुठेतरी तुम्हाला फक्त तुमचं राजकीय हित पडलेलं आहे. मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करत असताना तुम्ही शांत बसला, हेच महाराष्ट्रासाठी खरं तर कुठेतरी मला असं वाटतं की अन्यायाची भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि हे करत असताना लोकांच्या मनामध्ये असं होतं की भाजपली जर हे 5-6 गोष्टी गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी केल्या, कदाचित या केंद्रशासित राज्यसुद्धा मुंबईला केलं असतं का काय, असं लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे मराठी माणसाला ज्यांनी त्याग दिला या मुंबईसाठी, या महाराष्ट्रासाठी, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे UP मध्ये काय झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बदल होईल ह्या जर गोष्टी यांच्या डोक्यामध्ये असतील तर चुकीचं आहे. महाराष्ट्र या देशाला मार्ग दाखवणारं राज्य आहे, त्यामुळे अशा प्रकारे तुलना करणं योग्य नाही. आता ते भाजपली सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे, डांबून ठेवलं असं बोलण्यापेक्षा चर्चा त्या ठिकाणी ते करत होते की आपल्याला येत्या काळामध्ये आपली सत्ता जेव्हा येईल तेव्हा कशा कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं असंही असू शकतं. हे भाजपली जर आपल्याला सांगितलं असेल की त्यांना डांबून ठेवलं, हे योग्य नसेल. चर्चा होत असेल आणि एका ठिकाणी चर्चा करायची असेल तर एका छताखाली यावं लागतंच, तशा पद्धतीने ते आले असावेत. त्यामुळे भाजप सांगतं हे या ठिकाणी आपण खरं आहे असं समजून चालणार नाही. आता कालच याच्या बाबतीत त्या ठिकाणी मी बोललेलो आहे. माझं एकच म्हणणं, 127 तासाचं रेकॉर्डिंग केलं गेलं, त्याच्यामध्ये कुठल्या एजन्सीचा वापर केला ते सुद्धा एका अधिकाऱ्याच्या बाबतीत झाला प्रश्न. आवाज व्हिडिओ ह्याचं तिथं तपास हा योग्य यंत्रणेच्या माध्यमातून होईल. राहिला प्रश्न साहेबांचा, साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय कुठलाही विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये मोठा झालेला नाही आणि तोच प्रयत्न परत एकदा या ठिकाणी ते करत आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे.